ई फाइलिंग सेवांमध्ये आपले स्वागत आहे। या प्रास्ताविक विभागामध्ये आपण या प्रणालीद्वारे प्रदान केलेल्या विविध सेवांची माहिती घेऊयात। न्यायालयात खटल्याच्या समर्थनार्थ अनेक कागदपत्रे वकील अथवा पक्षकार हे दाखल करीत असतात। कायदेशीर भाषेमध्ये त्यांना वाद प्रतिवाद, वादपत्र, कैफियत, दस्तऐवज इत्यादी म्हणून संबोधले जाते। अशी सर्व कागदपत्रे प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून सादर केली जातात आणि अशी कागदपत्रे सादर करणाऱ्या पक्षकाराला शपथ दिली जाते। न्यायालयात वाद प्रतिवाद सादर करण्यापूर्वी पक्षकारांनी वकिलांना माहिती देणे, वाद प्रतिवादाचा मसुदा तयार करणे, पक्षकारांनी वकिलांच्या ऑफिसकडे भेट देऊन वाद प्रतिवादावर स्वाक्षरी करणे, कोर्ट फी भरणे इत्यादी गोष्टी केल्या जातात। जेव्हा पक्षकार, वकील आणि ज्या न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करावयाचे असते ते भौगोलिकदृष्ट्या भिन्न भागात असल्यास या सर्व गोष्टी पार पाडण्यास कठीण असतात। अशा समस्यांना सामोरे जाण्याकरिता ई फाइलिंग सिस्टमची रचना केली गेली आहे। ऑनलाईन केसेस दाखल करण्याकरिता सदरची सिस्टम एक परिपूर्ण आणि प्रत्येक समस्येचे निराकरण करणारी व्यवस्था आहे। ई फाइलिंग सुविधा देशातील ज्या उच्च न्यायालयात अथवा जिल्हा न्यायालयात अंगीकारली आहे त्या कोणत्याही न्यायालयात दिवाणी व फौजदारी खटले या सुविधेद्वारे दाखल केले जाऊ शकतात। ई फाइलिंग सिस्टम विविध प्रकारच्या सेवा प्रदान करते। ई फाइलिंग प्रणालीमध्ये अनेक टेम्पलेट्स उपलब्ध असल्याने मसुदा तयार करणे सोपे झाले आहे। वकालत ऑनलाईन सबमिशन करण्याची सुविधा, ई स्वाक्षरीची सुविधा, पक्षकारांना वकिलांनी अपलोड केलेल्या दस्तऐवजास आरामात घरातून किंवा त्यांच्या कार्यालयातून ई स्वाक्षरी करण्यास सक्षम करते। संबंधित राज्याच्या कोषागार पेमेंट गेटवेद्वारे कोर्ट फीचे ऑनलाईन पेमेंट केले जाऊ शकते। शपथ घेण्यासाठी ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा देखील पुरवली गेली आहे। प्रकरणातील अर्ज भरणे अधिक सुलभ केले गेले आहे। दाखल प्रकरणांचे पोर्टफोलिओ व्यवस्थापन तसेच मोबाईल ॲपद्वारे प्रकरणे इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याची सुविधा आहे। न्यायालयात वाद प्रतिवाद मांडण्यासाठी अनेक टेम्पलेट्स या प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत। ही सुविधा वकिलांना त्वरितपणे मसुदा तयार करण्यास उपयोगी ठरू शकेल। या प्रणालीद्वारे वकिलांनी अपलोड केलेले प्लीडिंग व डॉक्युमेंट ई फाईल पोर्टलवरच पक्षकारांना ऑनलाईन उपलब्ध केले जाऊ शकते। ई सायनिंगची सुविधा देखील ई फाइलिंग प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिली आहे। या सुविधेद्वारे वकिलांनी अपलोड केलेल्या दस्तऐवजास ई स्वाक्षरी करण्यास पक्षकाराला घरून किंवा ऑफिसमधून सहज शक्य आहे। ई फाइलिंग प्रणाली संबंधित राज्य कोषागार पेमेंट गेटवे सोबत इंटिग्रेट करून कोर्ट फी ऑनलाईन भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे। पक्षकारांनी वकालतनामा वकिलांना ऑनलाईन दाखल करणे व वकिलांनी ते ऑनलाईन स्वीकारणे हे ई फाइलिंग प्रणालीमध्ये उपलब्ध असलेले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। हे वैशिष्ट्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहितीची देवाणघेवाण व प्रमाणीकृत करण्यास वकिलांना मदत करते। या प्रणालीमध्ये पक्षकारांनी दस्तऐवज केल्यानंतर व वकिलांनी त्याची पडताळणी केल्यानंतर शपथ घेण्याकरिता ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा देखील येथे पुरविली आहे। कोर्ट फी अंतर्गत सर्व रकमांचा भरणा पूर्ण झाल्यानंतर वाद प्रतिवाद ई साइन करणे, शपथ नोंदविणे व शेवटी प्रकरण न्यायालयात सादर केले जाऊ शकते। या प्रणालीमधील वैशिष्ट्ये संकलित रचनेद्वारे आधारलेली असल्याने पक्षकार व वकील एकमेकांना भेटल्याशिवाय तसेच भौगोलिकदृष्ट्या विविध ठिकाणच्या न्यायालयामध्ये देखील वाद प्रतिवाद दाखल केले जाऊ शकतात। या प्रणालीमध्ये न्यायालयातील दाखल प्रकरणांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करणे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। एखाद्या दिवशी वकिलांची विविध ठिकाणी असणाऱ्या न्यायालयांमध्ये प्रकरणे नेमली असताना त्या सर्व न्यायालयात हजर राहून अर्ज दाखल करणे अवघड असते, परंतु या प्रणालीमध्ये दिलेल्या सुविधेप्रमाणे संबंधित सर्व प्रकरणे निवडून ॲप्लिकेशन टेम्पलेट्स हा पर्याय निवडून आपण विविध न्यायालयामध्ये एका क्लिकवर अर्ज दाखल करू शकतात। वकिलांना त्यांचे सहकारी ज्युनियर वकिलांना पार्टनर्स म्हणून जोडण्याची उत्तम सुविधा या ठिकाणी पुरविली गेली आहे, जेणेकरून त्यांना प्रकरणे देखील सोपविता येऊ शकतात। त्याद्वारे प्रत्येक भागीदार वकिलांना एकत्रितपणे अपलोड केलेल्या दस्तऐवजांवर काम करण्यास मदत होऊ शकते। ई फाइलिंग प्रणाली अष्टपैलू असून पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि क्लेस प्लॅनर यासारख्या विविध उपयुक्तता प्रदान करते। नवीन
तसेच प्रलंबित प्रकरणांसाठी पोर्टफोलिओ आणि प्लॅनर व्यवस्थापित केले जाऊ शकतात. त्यामध्ये न्यायालयातील प्रकरणे शोधणे, केस कॅलेंडरमध्ये इव्हेंट ॲड करणे आणि पोर्टफोलिओमधून प्रकरणे ॲड करणे किंवा डिलीट करणे यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. इकोट्स मोबाईल ॲपवरून प्रकरणे इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट केली जाऊ शकतात. या प्रणालीमधील डॅशबोर्ड मासिक कॅलेंडरसह सर्व निकाली आणि प्रलंबित प्रकरणांची स्थिती एका दृष्टिक्षेपात देते. बार काउन्सिलचा सहभाग यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. ई फायलिंग प्रणाली बार काउन्सिलच्या डेटासोबत एकात्मिक म्हणजेच इंटिग्रेट केली गेली आहे. या प्रणाली अंतर्गत वकिलांची माहिती पडताळणीसाठी सुद्धा सुविधा प्रदान केली गेली आहे आणि केवळ पडताळणी झालेल्या वकिलांनाच ऑनलाईन प्रकरणे दाखल करण्याची परवानगी आहे. ई फायलिंग प्रणालीद्वारे न्यायालयात प्रत्यक्ष भेट देण्याची गरज असलेल्या वकिलांचा व पक्षकारांचा वेळ, कागद, पैसा आणि प्रवासाची बचत होणार आहे. या प्रणालीद्वारे कोविड काळामध्ये प्रत्यक्ष भेटी व हालचाली प्रतिबंधित केल्या जात असताना पक्षकार व वकील यांच्यातील आवश्यक बैठकांचे प्रमाण कमी होऊ शकते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.